फलटणमधील बहुतांश गणेश मंडळांचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन हे नाना पाटील चौकातील कॅनॉल येथे होत असते काहींच्या घरी दीड दिवस तर काहींच्या घरी तीन दिवस पाच दिवस गणपती असतो काल लोक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी गेले असता अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार या ठिकाणी समोर आलाय या ठिकाणी कोंबडीच्या पिसांचा अक्षरशः खच पडलेला आहे आणि या ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे लोक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात परंतु विसर्जनाच्या वेळी या प्रकारामुळे गणेशाच्या पावित्र्यास बाधा येत आहे हाच कचरा पाण्यात पडते हेच कॅनॉलचे पाणी पंढरपूरपर्यंत शेकडो गावातील नागरिक पित असतात त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही इथे निर्माण होताना दिसत आहे पाण्यात निर्मल टाकल्याने पाणी दूषित होते तर मग कोंबडीचे पिसे पाण्यात पडल्यावर पाणी दूषित होत नाही का असा संतापजनक सवाल नागरिक करत आहेत नगरपालिका प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी आणि गणपती विसर्जन करण्याचा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी गणेश भक्तांकडून होत आहे प्रतिनिधी अजय शिंदेसह स्थैर्य लाईव्ह फलटण